ইসলাম সুমধুরে স্বাগত ಸನ್ಮಾನೀಯ ರಾಜೇಶ್ ಅಂತರಾಮ್ ಖೇಡೆಕರ್ ಬುವ ಮೃದುಂಗ ಮನಿ
धन्यवाद देतो आणि खरोखरच या वाडीचं या गावाचं नाव रोशन आपण करताय भगवंताच्या आई जगदंबेने महालक्ष्मीने आपल्याला उदंड प्रतिसाद द्यावा उदंड निरोगी असं आयुष्य भगवंताने द्यावं असं मी भगवंताच्या चरणी प्रथम प्रार्थना करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्या कणकवली भजन संस्थेचे खजिनदार सन्माननीय सुदर्शन भोपे यांनाही लाख लाख धन्यवाद देतो त्याचप्रमाणे माझ्या बाजूला बसलेले कोकीसरे कांबलवाडचे सुपुत्र आमचे पाहुणे सन्माननीय समाधान जठार यांनाही मी लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे शिष्य आहेत पण अतिशय सुंदर बोर्ड गळा आणि सुमधुर आवाज असलेले सन्माननीय भजन सम्राट बुवा महेश तावडे या ठिकाणी आलेले आहेत जोरदार धडा त्यांच्या आधी वाजवा त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे मार्गदर्शक ज्यांच्या प्रेरणेने मधून मी घडलोय माईक बंद झाला होता चाटीचा माईक बंद झाला तर ते माझे मार्गदर्शक सन्माननीय तुकाराम ओळंगी या ठिकाणी बसलेले आहेत खरोखरच तुमच्या चरणाची नतमस्तक होतोय त्याचप्रमाणे माझे दुसरे शिष्य याच गावचे सुपुत्र सन्माननीय प्रवीण गुडेकर यांनाही मी लाख लाख धन्यवाद देतो त्याचप्रमाणे माझे मित्र सन्माननीय प्रकाश ओळंगी बुवा श्रीमान गायकवाड बुवा या सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो त्याचप्रमाणे माझे मित्र सन्माननीय राजू तांबट या ठिकाणी आले आहेत त्यांनाही मी लाख लाख धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आरे बुवा आलेले आहेत त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद देतो आणि या ठिकाणी भजन करताना माझा अत्यंत चाहता आज माझ्या या जगामध्ये नाही आहे पण त्याची आठवण जर कोकिसऱ्यामध्ये मी येऊन केली नाही तर माझ्या मनाला हुरवून लागेल तो माझा लाडका भजन रसिक कैलासवासी सहदेव या ठिकाणी मोहिते आपला स्वामी सहदेव पवार यांच्या आत्म्याला शिवशांती लाभू दे असे मी ईश्वरजींनी प्रार्थना करतो आणि खरोखरच उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सर्व भजन रसिक मायबाप या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये कोणी भजनी बुवा असतील मृदुंगमणी असतील इतर कोणते कलाकार असतील तर या जागेवरून आपल्या सर्वांना चरणबंधन करतो तुमचा आशीर्वाद घेतो आणि संपूर्ण विश्वाचं दैवत श्री गणेशाला वंदन करू या ठिकाणी आज खरोखरच हा तिरंगी सामना या ठिकाणी होतोय माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एक नामवंत आणि जाणकार बुवा ज्यांनी अनेक वर्ष भजनाचं सातत्य राखलंय त्या आज आमच्या जोडीला भालचंद्र केळुसकर बुवा आज लाभलेले आहेत जोरदार एकदा त्यांच्यासाठी वाजवा आणि खरोखरच आज गेली कमीत कमी 20 ते 21 वर्ष माझ्या बरोबर अनेक डबलवाऱ्यांचा विक्रम केलाय ते सन्माननीय संदीप लोके बुवा आज या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही बुवांची भजन मंडळी आणि माझी भजन मंडळी सर्वांचे लाख लाख धन्यवाद त्याचप्रमाणे माझे जुने या ठिकाणी धरकरी ज्यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलंय असे अनंत म्हस्के आणि दिनेश केसरकर आलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि या ठिकाणी खास हे आपलं भजन तिन्ही बुवांचं युट्यूबच्या माध्यमातून
संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचं कार्य करणारे यूट्यूब चॅनलचे या ठिकाणी प्रथमेश आमचे सालुंके खांबाळे गावचे सुपुत्राने आपलं नाव राजवर्धेकर या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तर आज भजनी बुवांना संपूर्ण भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये आज बघा युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक जण ओळखतोय. बघायला लागलेल्या ही संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. मी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. आता बुवा म्हणतील भजनाच्या आधी जेवढा बक्षीस दिला म्हणून मी जरा उशिरा वाचतय. मत्सो आना मत्सो तो जरा पैसा हलकडा तुमच्या लक्षात दिलं असत मगाशी. म्हणजे त्या केळुसकर बुवांका पैसे मिळाल्यावर हिचो जीव राहिना. एका असा वाटला की सगळेच संपवतात की काय. पण बुवा हे कोकिसरे गाव आहे. ही कुंभारवाडी मोरेवाडी आहे. इथे बुवा भजनाचा आदर करणारी मंडळी आहे. प्रत्येकाच्या नसा नसात भजन आहे बुवा. आणि मी माझ्या आयुष्यातली दुसरी डबलबारी, पहिली शिडवरा कोनेवाडी आणि आयुष्यातली दुसरी डबलबारी या कोकिसरे गावामध्ये अखंड पालकरवाडीवरती दुसरी डबलबारी आनंद सांगवेकर बुवांबरोबर केली. मी माझं भाग्य समजतो बुवा की एवढी वर्ष मला तुम्ही सगळे ओळखता आणि मधलं सांगता याच्यावरी भजन नाही. म्हणजे 42 वर्ष आम्ही केलेला सगळा फुकट आहो. मला सर्टिफिकेट कोण देता कोण. जका मी हाताक धरून हक्को कोकण फिरवलंय तोच येऊन सांगता याच्यावर काय नाही. तुम्हाला लाज वाटत तुम्ही मला सांगताना. अरे अख्खा कोकण फिरवलंय तुमका मी आणि सांगता त्याच्यावरी भजन नाही. मग माका 42 वर्ष लोकांनी स्वीकारला नाही तो कसो काय प्रश्न नाही हो. नाही विषय नाही वाढले. विषय वाढवीत नाही पण तुम्हीच मुद्दा दिला त्याच्यावर बोलतोय काय विषय नाही. त्या मुद्द्याशी आपलं विषय आहे त्याच्या बाहेर नाही. बोला माहिती आहे. तर सांगण्याचं तात्पर्य की आज केळुसकर बुवा खरोखरच वाखाणण्याजोगे. आज त्यांच्या वयाच्या मानाने आज जवळजवळ बुवा 65 झाली असेल ना. 65 वर्ष वय झालं तरी बघा किती सुंदर भजन बुवाने या ठिकाणी केलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर भजन केलं प्रश्नच नाही. आणि लोके बुवाने पण खरोखर चांगलं भजन केलं आणि चांगलं करतात. त्यांच्या भजनाला मी नाव ठेवणार नाही. फक्त बुवा जीवाच्या मनात जरा वरडा कमी. तर माका नेहमी भीती वाटता या माणसाची. तर काय हा बिचारा जीवाच्या मनात जो केकाटा समजा वर 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 जाताना चुकान समजा वर गेलो. तर केवढी वाईट गोष्ट आहे हो माका सांगा. बुवा खरं तुमच्यासारखे बुवा आपल्याला पाहिजे. लिवा लिहून घ्या लिहून घ्या खरोखरच लिहून घ्या बऱ्यापैकी. तर तुमच्यासारखे बुवा पाहिजेत. कारण तुम्हाला सांगतो मंडळी की भजनामध्ये अनेक प्रकारचं भजन लागतं. भजन लागतं, गायन लागतं, बतावणी लागते, मनोरंजन पाहिजे. बरोबर ना बुवा. सगळ्या गोष्टी भजनामध्ये पाहिजे. पण लोके बुवाने एक मगाशी प्रामाणिकपणे सांगितलं की पारकर बुवांकडे बतावणी आहे. ती लोके बुवा म्हणाले माझ्याकडे नाही. केळुसकर बुवांकडे गायन आहे ते आमच्या दोघांकडे नाही. हाय ते रियल आहे प्रश्नच नाही. पण बुवा एवढा सगळी सगळा जरी बरोबर असला तरी सांगते त्यांनी 23 मात्राचं नोटिशन म्हटलं. तुम्ही 11 मात्राचं म्हटलं. पण जाताना माझा नोटिशनच गुणगुणत जाणार सगळे. लिहून ठेवा लिहून घ्या पॉईंट येऊन पॉईंट लिहून घ्या. नोटिशन माझाच गुणगुणत जाणार लोका असाच घेणार मी बघा. मात्रा हे मोजूक कोणाकडे नाही. लोकांची थंडीन गात्रा बसली मात्रा काय तुमची फक्त. पण 100% सांगतो मनोरंजन करणार. अरे बुवा 42 वर्ष जी घालवली आहेत ना यांना खेळवून ठेवूनच घालवली. प्रत्येकाच्या बुवा मनात काय त्या जाणार पारकर बुवा लक्षात ठेवा. तेव्हा इकडे ह्यांका झोप पाहून ह्यांका माझ्या जड झाला इतका बक्षीस बुवाईला नुसती सुरुवात करूच्या आधी. काय कोसळा तो बघा.
तर सांगण्याचं तात्पर्य मंडळी एवढंच आहे की 100% लोकांना भावलं पाहिजे. आपण किती गातो बरोबर ना. आता आमचे केळुसकर बुवा महानच आहेत, वादच नाही, कारण त्यांनी अनेक शिष्य घडवले व त्यांचे शिष्य जवळजवळ मला वाटतं 400-450 शिष्य आहेत ह्या सिंधुदुर्गामध्ये कोकणामध्ये. वा लक्षात घ्या, आम्ही एवढे मोठे नाही पण आमचे पण हद 26 माहिती आहे ना. मग ते 26 7-8 जण असे हत पुरण होतात की नाही खरं सांगायचं ना म्हणजे सगळं तुम्ही बारी येत नाही असं त्यांच्याबरोबर त्याच्या मी काय करू, तो माझा दोष नाही बुवा. तुम्ही बारी घ्या त्यांच्याबरोबर ना, म्हणजे तुमच्याही लक्षात येत की नाही असं काय विषय नाही ना. त्यांना बोलायचं थोडा कठीण ना हो, त्यांना काहीतरी बोललंय तर त्या चुकीचा आहे. अरे बापरे असं. तर त्यामुळे जरा थोडासा दोघांचा जास्त काय होणार काय होईल. आणि बुवा बुवांना पण आम्ही थोडंफार बोलू पण ते भजन या माध्यमातून थोडंफार, कारण बुवांचं कसं वय बघून आम्हाला कुठेतरी मर्यादा आहे, कारण आमचे संस्कार त्या प्रकारचे झाले. बुवाने आम्ही कितीतरी बाऱ्या केल्या विचारा, अगदी सावंतवाडी पासून कुडाळ पासून मालवण पासून अनेक बाऱ्या माझ्या आणि केळुसकर बुवांच्या झालेल्या आहेत. एकमेकाचा आम्हाला अनुभव चांगला आहे, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. डोंट वरी, आज फुल टू धमाल होणार. पण बुवांनी सांगल्याने म्हणून माझा बोलायचा लागला की आकडे भजन नाही आम्हाला, म्हणजे मी काय नुसतं घोटियेने खेळलंय की काय बेचाळीस वर्षी आम्ही काय घोटियेने खेळो गेलं काय सांग. मला वाईट वाटला बुवा, देवा शपथ उगत चालवलंच ना गप बसलेलो माणूस, तुमका एवढं प्रोत्साहन देत होतोय हसत होतोय, मी म्हणते ह्याचे रे काय नाही सगळा हात याच्याकडे जा, जरा कमी की चाळ बाकी काय नाही, एवढीच मका तुझी काळजी हा बाकी वाद नाही. भजन चांगलं आहे सध्या, खरोखरच चांगलं भजन करतात बुवा. म्हणजे हाय नवा रूपाला आलेले आहेत पण कशातून आले तेही तुम्हाला माहिती आहे. दोन वाघ म्हणतात वाघ, पण मांजूर अडवायला की पळतात जीव. खाली मी पण म्हणजे मधी खरंच सांगतो, माझ्या व्यापामुळे माझा स्वतःचा बिझनेस आहे, मायनिंगचा बिझनेस आहे. दुसरी गोष्ट बुवा, राजकीय क्षेत्रामध्ये मी असल्यामुळे आता विद्यमान सभापती कणकवली या सगळ्या गोष्टीमुळे मी वेळ थोडा कमी मिळतो, कमी केला होता. पण दोनच वाघ सिंधुदुर्गाच्या बातम्या लागल्याबरोबर शिवताळावलो खरंच सांगते, त्याच्यामुळे बाका हल्ली जरा परत नसो म्हणजे शिव इलेला केळच कर बुवा. हल्ली कमी केलं होतं पण नाही म्हटलं तर उतरो याच अर्धा पण भरला एवढ्यात. लिव 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 ठीक आहे, मनोरंजन मजा म्हणून खरोखर अतिशय चांगले बुवा आहेत दोन्ही. हा झाला विनोदाचा विषय. अतिशय सुंदर चांगलं गायन दोघांनी केलेलं आहे. मी मनापासून धन्यवाद देतो आणि प्रथमचं भजन या ठिकाणी सादर करतो आणि मग बक्षीस घेतो.
नमो स्वामी सद्गुरु परब्रह्मा विश्वकर्त्या अघात्य महिमा भूत विश्वकर्त्या अघात्य महिमा नवते ब्रह्मांड नवता हरिहर नवते ब्रह्मांड तेवा होता अवगा धूम धूम कार गुरु नामई दोन अक्षर गुरु नामई दोन अक्षर धूम धूम कार होती अगोचर एक अक्षराचा विस्तार झाला एक अक्षराचा विस्तार झाला त्यापासून रचना या ब्रह्मांडाला या पासुनी रचना या ब्रह्मांडाला एक अक्षर गुप्त बंगाची जान एक अक्षर गुप्त बंगाची जान त्याचेच आम्ही गातो भजन त्याचे जामी गातो भजन त्याचे जामी गातो भजन गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः आरिमना पुंडलीक वरदा
आभूषण सुप्रसिद्ध भजन सम्राट कैलासवासी चंद्रकांत कदमवांचा सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य कैलासवासी ज्ञानदेव चव्हाण धन्यवाद. ठिकाणी बक्षीस आली आहेत जरा वाचून घेतो. या ठिकाणी कैलासवासी खरोखर या कोकिसरे गावामध्ये भजन करताना मला अभिमान आणि स्वाभिमान पण वाटतो. कारण ह्या गावाने मला बरंच काय दिलेलं आहे. ह्या गावामध्ये मी लहानाचा मोठा झालो, भजनी बुवा म्हणून नावारूपाला आलो, त्याचं श्रेय ह्या गावाला जात आहे. ह्या गावाला जात आहे कारण ह्या गावातल्या प्रत्येकाने माझ्यावर प्रेम त्या प्रकारे केलेलं आहे. मला एवढी वर्ष 42 वर्ष अविरत माझ्या भजनावर आपण प्रेम केला, त्या महालक्ष्मी मातेची कृपा आहे. कारण त्या जगज्जननी मातेचा आशीर्वाद मला लाभला आणि म्हणून मी आज त्या ठिकाणी पोहोचलेलो. एवढी वर्ष भजन अविरत चालू आहे. हे सगळं श्रेय या गावाला आणि आई जगदंबा महालक्ष्मीला जात आहे. आणि म्हणून प्रथमच स्तवन मी या त्या मातेचं मी करणार आहे, आई महालक्ष्मीचं करणार आहे. कारण भजनामध्ये म्हणजे तुम्हाला एकच सांगतो की भजन ही अशी गोष्ट आहे. बुवानी मग अशी लोकेपणी सुंदर सांगितलं, भजन भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा, असं हे भजन आहे. हा पवित्र कार्यक्रम आहे. अतिशय सुंदर दोन्ही बुवानी या ठिकाणी आपली भजनं सादर केलेली आहे. आणि तिसरी सुरुवात माझ्याकडे आलेली आहे. आता विषय असा आहे की भजन म्हटल्यानंतर हे नामस्मरण आहे. या भजनाशिवाय कोणही चुकलेला नाही. कारण मनुष्य जन्माला आलं की भजन, त्याच्या बारशाला भजन, त्याच्या वाढदिवसाला भजन, घरामध्ये चांगला कार्यक्रम असला भजन, त्याचं लग्न झालं सत्यनारायणाच्या पूजेला भजन, त्याला परत मूल झालं वा भजन, मुलगी झाली भजन, आणि शेवटाक सुद्धा भजनच. बरोबर ना? म्हणजे भजनाने कोणाची पाठ सोडलेली नाहीये. हा पवित्र कार्यक्रम आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला बघा भजनाचं स्वरूप तीन तीन बुवा या ठिकाणी आणले आणि हे भव्य दिव्य कार्यक्रमाचं रूप या ठिकाणी उभं केलंय. खरोखरच या मंडळाला लाख लाख धन्यवाद देतो. मी लाख लाख धन्यवाद देतो. आले किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले किती संपले भरारा, आणि संपला नाही आणि संपू देणार नाही कुंभारवाडी आणि मोरेवाडीचा दरारा, कुंभारवाडी आणि मोरेवाडीचा दरारा. ह्या वाडीला खरोखर बघा वाखाणण्याजोगे कार्यक्रमाचं नियोजन. मगाशी दोन्ही बुवांनी सांगितलं की या ठिकाणी आल्यावर जी काय व्यवस्था आणि आमचं स्वागत या ठिकाणी झालं. खरोखरच आम्ही अनेक ठिकाणी भजन करतो पण अशा प्रकारचं स्वागत कोण करत नाही. बुवा मगाशी केळुसकर बुवांनी सांगला नाही की एका कुठे ठिकाणी गेले तिथे चायचं घोट पण कोणी चेरू घेणार. आहेत ना अशी मंडळ? काही मंडळ आहेत पण अशा प्रकारचं मंडळ खरोखरच आम्ही भाग्यवान तिनी बुवा. एवढं चांगलं मंडळ आम्हाला या ठिकाणी लाभलं. खरोखरच तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. आणि एकच सांगेन तुमच्यासाठी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या बाकराला परतीची तमा नसावी, नजरेत नवी दिशा असावी. उडत्या बाकराला परतीची तमा नसावी, नजरेत नवी दिशा असावी. घरट्यांचं काय बांधता येईल केव्हाही, घरट्यांचं काय बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, जिद्द असावी. ती जिद्द माझ्या या कुंभारवाडी आणि मोरेवाडीमध्ये आहे. तर लाख लाख धन्यवाद देतो. खरोखरच असं मंडळ पाहिजे.
असं मंडळ पाहिजे, नियोजन असं पाहिजे. याला तर म्हणजे हा आदर्श इतर मंडळाने घ्यावा अशा प्रकारचा आदर्श आहे. आणि म्हणून प्रथमचा भजन या ठिकाणी सादर करतो. आणि या भजनामध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे, नामस्मरण हे परमेश्वराचं आहे. किती जरी जग बदलला, कलियुग आला आणि काय जरी झालं, तरी भजन हे भजन राहणार आहे. आणि म्हणून आम्ही तिन्ही बुवांनी या ठिकाणी प्रथमचं भजन वाईट न बोलता आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी भजन करणार. आता फक्त बुवा बोलले त्याच्यावर मी थोडासा बोललो, कारण हे ही डबल भारी आहे. बुवांचं माझं अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे, पण आमच्यात काय वाईटपणा नाही. फक्त हे फक्त तुमच्या मनोरंजनासाठी. आज रात गई बाय, फक्त रात्री पुरतं मनोरंजन आहे, त्याच्या पलीकडे काय नाही. ठीक आहे, प्रथमचं भजन सादर करतो. जरा कमी होतंय हे बघा, चाटीचा आवाज कमी होतोय. Oh,
धन्यवाद धन्यवाद.